मुरबाडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत. मुरबाड तालुक्यातील धसई, देहरी, उमरोली, टोकावळे, शिवले, नारिवली, भुवन, नढई, सरळगाव या भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून यामध्ये शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. काही घरांचे पत्रे उडाले असून पोल्ट्री फार्म देखील खाली कोसळला, तर आंब्याच्या झाडांना आलेले आंबे वादळी वारा आणि पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खाली गळून पडले आहेत. काही भागात झाडेही उमलून खाली पडली आहेत. अवकाळी पाऊस आणि त्यात वादळ वाऱ्याने मुरबाड तालुक्यातील पवाले, पिंपळगाव आणि आजूबाजूला असलेल्या पाड्यांमधील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी पीडित देहनोली गावातील परिवारांना भेट दिली. चक्रीवादळामुळे काही घरांचे छत उडून गावातील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. तरीही शासनाने पाहणी करून घरांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नागरिक मागणी करीत आहेत. कोण्याचा घर तुटलाय? मी ठकूबाय शांताराम. आमची कला फुटले, सरकारला कला नाही का त्याला सांगा का येऊन बघ. हा तुम्ही येऊन बघा, तलाठी सर्व तुम्ही येऊन बघा काय झालाय नुसकानी ती. कुठला गाव? जो पिंपळ गाव. आता घरावरती छत नाही का तुला? पाहिलं वरती छत नाही ठेवला होता, उपटलं सगळं पत्र उठून गेलेत ना. मग आता उन्हाचे आता काय उन्हाचे मला लागल आम्हाला असा होय काहीच नाही. पाणी पाराला अजून टाइम नाही, आता त्यांनी असं बोल ना चलतला होईल ना जीवाचा. काल झालेल्या चक्रीवादळामुळे आणि जोराच्या पावसामुळे साधारण 5:30 ते 7 दरम्यान अतिशय जोराचा पाऊस या ठिकाणी झाला, वादळ आला होता. त्यामुळे आमच्या गावातील 120 लोक घरांची वस्ती आहे आणि या वस्तीतील साधारणतः 50 ते 60 लोकांचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आदिवासी लोकसंख्याही भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांच्यावरही काळाने काल फार मोठा नुकसानाचा हे झालेलं आहे. आज आम्ही सगळ्या गावात पाहणी केल्या असता बऱ्याच जणांचा पत्रे फुटलेले आहेत, काहीकांची कवलं उडलेली आहेत आणि काही तर तुम्ही आता बघता येते या ठिकाणी कैचेच्या कैच्या उडून आलेल्या आहेत. खरं तर शक्यतो या ठिकाणी जीवितहानीच होण्याचा प्रकार झाला असता, परंतु दुर्दैवाने तशी घटना काही घडलेली नाही. आज या ठिकाणी लोक मजुरी करतात, आदिवासी लोक मजुरी करतात. आज उन्हाचा पारा जर पाहिला तर 40 ते 45 अंश आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या डोक्यावरचं छप्पर निघून गेलेलं आहे. मी शासनाला तुमच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर या ठिकाणी येऊन जे आमच्या गावातील गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, आमच्या आदिवासी बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे, त्याची प्राथमिक स्वरूपात लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी अशी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो. लवकरात लवकर येऊन त्यांनी तलाठ्यांना सांगून या ठिकाणी पंचनामे केले पाहिजेत, कारण आता घराच्या छप्परत नसल्यामुळे लोक उन्हात कुठे राहतील याचाही विचार शासनाने करायला पाहिजे. म्हणून लवकरात लवकर तहसीलदार आणि तलाठी यांनी येऊन या ठिकाणी पंचनामे करावेत अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. किशोर गायकवाड सह सचिन पोद्दार, मुरबाड.